एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे उजनी धरणाचं पाणी अखेर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दुर्गंधळीपर्यंत पोहोचलंय आणि या पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू होतं. अखेर पाणी पोहोचल्यानंतर परिसरातल्या शेतकऱ्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. पाण्यामुळे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या अनेक गावांना दिलासा मिळाला. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नगरपालिकेकडून 8 दिवसाआड पाणी पुरवठा होतो ते पाणी गढूळ असल्याचा दावा नागरिकांनी केलाय. त्यावर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पालिका प्रशासनाचा निषेध करत हंडानाद आंदोलन केलं. केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सरकारला धारेवर धरले. कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची हेळसांड होतीये, सरकार फक्त घोषणा करते, घोषणा करण्याआधी सरकारनं मदत द्यायला हवी आणि मतदानापूर्वी घोषणा का करता असा सवाल अण्णांनी सरकारला विचारलाय. केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात राहुरीमध्ये शेतकरी आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग रोखून धरला आणि यावेळी आंदोलकांनी इथेनॉलवरची बंदी मागे घ्या, दुधाला योग्य तो भाव द्या अशी मागणी केली. वाशीममध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. अवकाळीमुळे कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर सांगलीमध्ये दालमिया शुगरकडून एफआरपी जाहीर करण्यात आली. अनेक कारखान्यांनी अद्याप एफआरपी जाहीर केलेली नाही, त्यामुळे स्वाभिमानीकडून त्या कारखान्यांवर धडक दिली जाते. दालमिया शुगरच्या निनाई कारखान्यानं आता एफआरपी जाहीर केल्यानं तिथलं आंदोलन मागे घेतलं. हिंगोलीच्या